आणि आपण लोकसभेचा वेध घेतोय चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालावरून त्यासाठी भाजपचे नेते राम शिंदे आपल्या सोबत आहेतच आणि त्यासोबत आणखी काही मान्यवर आहेत त्यांच्याशी तर चर्चा करणारच आहोत मात्र न्यूज एटीन लोकमतच्या या स्क्रीनवरती तुम्हाला सतत बदलणारे कल आकडे हे आम्ही तुम्हाला दाखवतोय तुमच्यापर्यंत पोहोचवतोय कारण कोणकोणत्या राज्यामध्ये चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे छत्तीसगडमधलं चित्र स्पष्ट व्हायचं अजून बाकी आहे तेलंगणातलं चित्र ऑलमोस्ट स्पष्ट झालेलं आहे आणि या सगळ्या आकड्यांसाठी जाऊयात निश्चितच आणि हे आकडे दर्शवत आहेत तर कल दर्शवत आहेत कल कुठल्या बाजूने जातोय राज्यांमध्ये आपण जाणून घेतोय या, या बाजूला विरोधकांच्या बाजूने काँग्रेसच्या बाजूने दोनशे त्रेसष्ट जागा जाताना दिसत आहेत तर सहासष्ट जागा या इतरांच्या पारड्यामध्ये जात आहेत तर तीनशे नऊ जागा एकूण चार राज्यात प्रेक्षकांना हे सांगायला हवं की चार राज्यातल्या जे जा एकूण जागा आहेत विधानसभेच्या त्यापैकी तीनशे नऊ जागांवरती भाजप सध्या कलांमध्ये पुढं आहे तर दोनशे त्रेसष्ट जागांवर काँग्रेस आहे सहासष्ट जागांवर इतर आहेत तर या सगळ्यातून एक स्पष्ट चित्र असं दिसतंय की भाजपला सध्या तरी एज मिळतोय भाजप पुढे दिसत आहे दोन मोठी महत्वाची राज्य राजस्थान आणि मध्य प्रदेश सारखी राज्य भाजप आपल्या हातात घेऊ पाहत आहे आणि कल तरी सध्या तसे दिसत आहेत रिझल्टमध्ये ते कन्वर्ट होतं का हे पाहावं लागेल पण रामचंद्रजी मला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे दोनशे साठ प्लस सहासष्ट हे दोन जर एक आ, हे दोन दोनशे सहा दोनशे साठ प्लस हे जर एक झालं तर तीनशे तेरा पेक्षा जास्त होतं आणि इंडिया आघाडीच्या माध्यमातून हे एकीकरणाचा प्रयत्न सुरू आहे ही चिंता आहे का दाखवली शेवटी तुम्ही ही बेरीज दाखवत असताना भाजप विरोधी सगळे एकत्र मोजूत ना असं कसं करता येईल लोकशाहीमध्ये दोन अधिक दोन चार होत नाही पण सगळ्यांना एकत्र घेऊन इंडिया आघाडी स्थापन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे ना भाजपला जर हरवायचा असेल तर हाच त्यांचा त्यांचं इंडी विस्कटलेली आहे त्याचं कारण सांगतो आम्ही पूर्वी लोकसभेच्या राजस्थानमध्ये दे देखील सगळ्या जागा जिंकल्या आणि एक जाग सोडली मध्य प्रदेश मध्ये तर सगळ्या जागा जिंकल्या ज्या वेळेस आमचं सरकार नव्हतं आता आपण जर ट्रेंड पाहताय तिथे दोन्ही ठिकाणी आमचं सरकार येत आहे अशी स्थिती आहे आणि येणाऱ्या लोकसभेला काय होणार ते तुम्ही ते पण करा ना विश्लेषण शेवटी तुम्ही आताच्या आकडेवरून ज्यावेळेस विश्लेषण दाखवता त्यावेळेस त्यावेळेसची लोकसभा त्यावेळेसचे असलेले सरकार आता होऊ घातलेले सरकार आताचा ट्रेंड हा देखील त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट केला पाहिजे आणि म्हणून साठी संपूर्ण एनडीने जो काही प्रयत्न केला तो इथे सपशेल अपयशी अयशस्वी ठरला भारतातल्या पाचही राज्यातल्या जनतेने सपशेल नाकारल्याचीच भूमिका आहे तेलंगणामध्ये जिंकत पण आम्ही छत्तीसगडमध्ये बघा किती प्लस झालोय आता परत छत्तीसगडमध्ये आम्ही पुढे गेलो फोर्टी एट झालो चाळीस बेचाळीस सेहेचाळीस बेचाळीस होतं आता परत छत्तीसगडमध्ये आम्ही पुढे येतोय अशा परिस्थिती झालं तर एक मान्य करावं लागेल काँग्रेस मुक्त भारत हे तुमचं सो काय स्वप्न पूर्ण होताना दिसत नाहीये शक्य पण वाटत नाहीये काँग्रेस मुक्त भारत ही जे काही आम्ही नारा दिला त्या दिशेने जात असताना काँग्रेस मुक्त भारत आता सगळे मिळून काँग्रेस वाचवायला निघाले आलं का लक्षात ठीक आहे मी मुलांच्या